म्हणतात ते जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक चंद्रपूर. आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तसेच या गॅरेजचा जो इथेल संचालक आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर त्याच्याकडे जे ट्रान्सपोर्टने पोते आले होते ते पोते उघडून पाहिले तर त्यामध्ये हे अनधिकृत कापूस बियाणे, ज्याला शासनाची मान्यता नाही, अशा बियाण्याचे पाकिटं आम्हाला आढळून आली. त्यामुळे हे सर्व पाकिटे आम्ही पोते फोडून मोजून पाहिले, त्याच्यामध्ये खरोखर ते अनधिकृत आहे की काय याची आम्ही खातरजमा केली. आणि जेव्हा आम्हाला कळलं की हे बियाणं अनधिकृत आहे तेव्हा आम्ही पुढची कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये सर्वप्रथम आम्ही हे बियाणं जप्त केलं आहे, त्यानंतर याचा पोलीस तक्रार करण्याचं कार्य चालू आहे, याची आम्ही पोलीस तक्रार दाखल करणार आहे. आणि हे बियाणं अमरावतीहून आलेलं आहे असं यांच्या कडे मिळालेल्या एका कागदपत्रावरून आम्हाला आढळून आलं, तर त्या संदर्भात पुढची कारवाई करण्यासाठी आम्ही FIR पोलीस स्टेशनला दाखल करत आहे. यामध्ये आम्हाला या संचालक जो गॅरेजचा आहे संचालक यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि त्याच्या सहकार्यामुळेच आम्ही ही कारवाई करू शकलो. आणि दुसरं असं की मी याद्वारे समस्त जिल्ह्यातील आणि आपल्या नागपूर विभागातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी अशा प्रकारचं कुठलंही अनधिकृत बियाणं आपल्या शेतामध्ये पेरणीसाठी खरेदी करू नये. आणि जर कोणी खरेदी करण्या कोणी विक्री करण्याचा जर त्यांना माहिती मिळाली तर त्याची माहिती त्यांनी त्वरित नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला द्यावी अशी मी समस्त शेतकऱ्यांना विनंती करतो आणि आवाहन पण करतो.